सध्या जस्ट आमचं निकाल एक जागेवर आम्ही पुढे आहे आणि मला तरी वाटतं की गोवा मध्ये खूप कमी अंतर असतात म्हणजे 200-300 मध्ये एकाच जागेवर पुढे आहात अजून म्हणजे तीन जागांचा जो तुमचा अनुमान होता तसं काही दिसत नाही. तुमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार पण पिछाडीवर आहे सांताक्रूज मधनं अमित पालेकर. ते थोडं बघावं लागेल मला वाटतं की एटलिस्ट पुढच्या फेरीमध्ये ते एटलिस्ट सांताक्रूजचा सीट तरी येईल बट बघावं लागेल. आता इट्स टू खूप चुरशीचं लढत आहे आणि गोवामध्ये आम्ही म्हणजे कुठेच नव्हतं. एक संघटन आम्ही बांधलं आणि आम्हाला 3-6 सीट्स मिळाली तर ते डेफिनेटली प्रोग्रेसच आहे. जिथे आम्ही मागच्या वेळेस आम्हाला काही सीट मिळाली नव्हती. आपण कुणाची मतं फोडली गोव्यात असं तुम्हाला वाटतं? मतं फोडणं काय, आम्ही म्हणजे हे जे वोट म्हणजे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे द वोट इज नॉट ओन्ड द वोट इज अर्न्ड. तर आम आदमी पार्टीने तिकडे कामगिरी करून ती कमवलं आहे ती मतं. म्हणजे ते कुणाकडून काही फोडली नाही मतं. आमच्या दिल्ली मॉडेल आमचा शिक्षणाचं काम आमचं स्वास्थ्य मुद्द्यावरचं मोहल्ला क्लिनिक हॉस्पिटल आरोग्य हे दोन महत्वाचे मुद्दे त्याच्यावर तुम्ही गोव्यामध्ये यश मिळवाल अशी तुमची अपेक्षा आहे. सुरुवातीचे कल तर तसं दाखवत आहेत. मेहराज सिद्दीकी आपल्यासोबत आहेत. मेहराज सिद्दीकी, अखिलेश यादव यांचं जे सोशल इंजिनिअरिंग सध्या उत्तर प्रदेशमध्ये सुरू त्याला फारसं यश मिळताना दिसत नाही. 85 जागांवर बऱ्याच वेळापासून आघाडी सीमित आहे. देखिए अभी आगे देखने और क्या होगा, लेकिन हुआ है यूपी में ये कि चैनलों पर गुंडागर्दी की बात, गुंडागर्दी खत्म कर दी गई, लेकिन चैनल पे ये कभी नहीं बात हुई कि इसी भाजपा ने 99 ऐसे लोगों को टिकट दिया जिन पर क्रिमिनल ऑफेंसेस, रेप केसेस हैं, कत्ल के केसेस हैं. 99 इनकी चर्चा नहीं होती है, इन मुद्दों की चर्चा नहीं होती है कि भाई गुंडा. मी थोडंसं तुम्हाला यासाठी थांबवते कारण पंजाबचे सगळ्या जागांचे कल हाती आलेले आहेत. पंजाबचं काय चित्र, आम आदमी पक्षाला मोठी लीड मिळते आहे. पंजाबमध्ये 117 सर्व जागांचे कल आपल्या हाती येत आहेत आणि या कलांमध्ये काँग्रेस 37 तर आम आदमी पक्ष 52 जागांवरती आघाडी कायम ठेवून आहे. भाजप 7 जागांवरती आघाडीवरती असल्याचं चित्र आहे. त्यामुळे पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता येणार हे जवळपास स्पष्ट आहे आणि तोच जल्लोष आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आपण सकाळपासून बघतोय. ढोल ताशे वाजवले जात आहेत, कुणी जिलेबी खात आहे. पंजाबमध्ये दिग्गजांना मोठा धक्का बसलाय. नवज्योत सिंग सिद्धू हे पिछाडीवर आहेत. अमरिंदर सिंग ज्यांनी काँग्रेसची साथ सोडली ते सुद्धा पिछाडीवर आहेत. हरीश रावत उत्तराखंडमधनं पिछाडीवर आहेत. तर ही निवडणूक अनेकांना धक्का देणारी निवडणूक सुद्धा ठरू शकते. पंजाबची इंटरेस्टिंग सध्याची लढत आहे कारण आम आदमी पक्ष एका वेगळ्या राज्यामध्ये स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत आहे. मिकीकडे आपण जाऊयात. मिकी, अपडेट काय पंजाबचे? अगदी जसं ज्ञानदा तू सांगतीये की नवज्योत सिंग सिद्धू हे पिछाडीवर आहेत आणि ते ऐकून इथं आपचे जे कार्यकर्ता आहेत ते खूप उत्सुक आहेत. ज्या पद्धतीने ते या ठिकाणी ढोल वाजून एक आनंद साजरा करताना पाहायला मिळत आहेत, एक वेगळाच उत्साह या ठिकाणी आपच्या या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. अशा पद्धतीने एखादा प्रादेशिक पक्ष दुसऱ्या राज्यामध्ये एवढ्या लवकर या ठिकाणी सत्ता स्थापन करतोय आणि बघितलं आपण की एक मोठी स्क्रीन या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये किती मोठ्या प्रमाणात उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्याला की लग रहा है दोनों बल्ले बल्ले हो गई उड़ते बल्ले बल्ले तनु सवेरे क्या जी 80 की आज की 100 पार लेके आनी है सीटा जी सरकार अपनी बन गई है जी. दो बारी तुसी एमपी बनाया हुन मुख्यमंत्री बनाओ. बिल्कुल बिल्कुल सीएम दा चेहरा सीगे ते उहनां नूं असीं सीएम बनावांगे. डिजास्टर चेंज करनगे. इह किसे इक बंदे दी सरकार नहीं गी, पूरे पंजाब दी सरकार और पूरे पंजाब च सुधार आऊगा. 58 पार सीटां विखाउंदे पए ने जी. हाँ जी तुसी खुद देखोगे कि विदिन 3 मंथ दे विच विच किदां दे सुधार तुहानूं मिलणगे. मैं अगे मैं पूरा जाई सा प्रयत्न करतो. खूब सारे कार्यकर्ता इत्थे होते हैं. सही बोला था मैं आपको, सही बोला था. विक्रमजीत और नवज्योत सिद्धू दोनों पीछे जाएंगे, दोनों पीछे जाएंगे. जीवन जोत कौर आगे जा रही है. पहले बता दिया ना आपको. हाँ मंगड़ा भी करेंगे. पहले बता दिया नवज्योत सिद्धू और विक्रमजीत सिंह मजीठिया दोनों पीछे जा रहे हैं. कार्यकर्त्यांमध्ये सिद्धू हे मागे त्यासाठी जास्त आनंद आहे. त्यांना पाडायचं होतं आणि जीत रहे लोगों की जीत है. कोई हम कोई ईगो कोई बोलता ईगो नहीं है पर आज आनंद आहे. हां जी सशिकाल जी. सशिकाल सशिकाल जी. बल्ले बल्ले हो रही है इथे. अरे सर पूरी बल्ले बल्ले तोड़ी बल्ले बल्ले पंजाब वाले दी बल्ले बल्ले है जिन्होंने आप नु इतना बड़ा सठ हो गए. सुखबीर सिंह बादल जे अर्थात मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते देखील पिछाडीवर आहेत आणि या ठिकाणी आणि आनंद आपण बघू शकतो. आम आदमी पार्टीच्या या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये भांगडा करतात.
जाताना पाहायला मिळतात. एवढंच काय तर प्रत्येक रिपोर्टर जे आहेत ते देखील त्यांना देखील या ठिकाणी नाचवलं जातं. हा हा अगदी अगदी पंजाबचा उत्साह आपण बघू शकतोय. पंजाबनी इतिहास घडवलेला आहे अर्थात आपण आता असं म्हणू शकतो कारण ज्या पद्धतीने जे कल हाती आले त्यानुसार पंजाबमध्ये इतिहास घडताना दिसतोय. पंजाबमध्ये सत्ता बदल होतोय आणि पंजाबमध्ये आतापर्यंत नसलेला पक्ष आम आदमी पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे. सत्ता स्थापनेच्या दिशेनं पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची पावलं पडताना दिसत आहेत. आणि उत्तर प्रदेशमधनं जे अपडेट हाती येते 260 जागांचे कल उत्तर प्रदेशमधनं हाती येत आहेत. भाजपला 165 जागांवर आघाडी मिळताना दिसते. सपाची आघाडी मात्र